ज्या पद्धतीने सोशल मीडियावर कावकाव कावकाव केली जाते, तर या कावकाव करणाऱ्यांना मी उघडपणे सांगते की त्यांनी समोर यावं आणि समोर येऊन भूमिका मांडाव्या. अहो, अन्याय झाला तिथे जाऊन आंदोलनात्मक पवित्रा घेणं आणि चार गोष्टी सोशल मीडियावर येऊन मांडणं, याचा अर्थ न्याय मिळवून देणं असं होत नाही. साथीनो, सन्मानानं जय भीम. गेल्या 3 दिवसापासून 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादनासाठी आलेल्या लाखो जनसमुदायाला वेठीस धरणाऱ्या आणि स्वतःचं नेतृत्व सिद्ध करण्याच्या हेतूपायी तिथे येणाऱ्या सर्वसामान्य माणसाला कोंडीत अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही घटना, अप्रिय अशा घटना तिथे घडल्या आणि त्यामुळे तिथे एक वेगळ्या पद्धतीचा त्या घटनेच्या संदर्भातला एक रोल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय. आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण स्वतःला ज्यावेळी आंबेडकरी म्हणून घेतो तर त्यावेळी आमचा विवेक हरवता कामा नये, आम्हाला संयमाची भूमिका घेता यायला हवी, जे की आमच्या परिवर्तनाच्या क्रांतीचं एक महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. कारण इथे असलेली जी काही जात्यांध, धर्मांध आणि सरंजामशाही भांडवली वृत्तीची आणि त्यातल्या त्यात आंबेडकरी युवकांना आणि आंबेडकरी जनसमुदायाला अपराधीच्या आणि आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यासाठी ॲक्टिव्ह असलेली जी काही इथे असलेली, मग ती राष्ट्रवादी असो, मग ती सेना असो, मग ती भाजपा असो किंवा अभिजनवादी काँग्रेस असो, आजवर आंबेडकरी राजकीय शक्तींना थोपवून धरण्यासाठी वाटेल त्या पद्धतीचा हातकंडा ही लोक वापरत आलेली आहेत. आणि त्यामुळे या क्षणाला ज्यावेळी आपण सगळेच्या सगळे आंबेडकरी राजकीय परिवर्तनाचा एक सक्षम असा लढा म्हणून लढत आहोत, तर त्यावेळी आम्हाला तो विवेक कायम ठेवावा लागेल जो आम्ही सगळेच्या सगळे ज्यांना आमचं श्रद्धास्थान, प्रेरणास्थान, ऊर्जा केंद्र मानतो, त्या बाबासाहेबांनी देखील तो संयमाचा भाग कायम ठेवला होता. बाबासाहेबांनी कधीही अराजकाच्या भूमिकेचं किंवा माझ्या कृतीतून माझ्या जनसमुदायाला, त्यामध्ये मग सगळेच आले, ज्यामध्ये मग इथे असलेला पूर्ण 96% वर्ग जो बहुजनवादी आहे, जो आंबेडकरी विचारांना आपलं श्रद्धास्थान मानतो आणि आंबेडकरी विचारातून क्रांती होऊ शकते या गोष्टीवर त्याचा विश्वास आहे, असा हा पूर्ण वर्ग आहे, तर आम्हाला देखील ती नैतिकता पाळावी लागेल, ती जबाबदारी आम्हाला पाळावी लागेल. पण स्वतःच्या स्वयंघोषित राष्ट्रीय नेतृत्वाच्या आघाड्यांमधून ज्या पद्धतीनं जे काही चित्र समोर उभं राहतंय त्यातून एक लक्षात येतं की ही मंडळी नको त्या पद्धतीने आंबेडकरी जनसमुदायाच्या भावनिकतेचं भांडवल करत स्वतःची गल्लत भरून नेतृत्व लादण्याची जी काही भूमिका घेत आहे, तर ते निश्चितच आंबेडकरी जनसमुदायाच्या राजकीय सामाजिक परिवर्तनाच्या संघर्षाला दुफळी माजविणारा आहे. आणि आम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यायला आहे, एकीकडे ही सगळीच्या सगळी मंडळी ज्या पद्धतीनं गेल्या 3 दिवसापासून सोशल मीडियावर रिॲक्ट होते आहे, आदरणीय राजेंद्रदादा पातोडे वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्याचे महासचिव आहेत, गेल्या 22 ते 25 वर्षापासून पूर्ण वेळ सक्षमपणे ते काम करतात आणि त्यामध्ये ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आणि त्यातल्या त्यात असलेल्या भारिप बहुजन महासंघापासून तर वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय संघर्षाला ज्या पद्धतीने सपोर्टिव्हली आहेत, त्यामध्ये सक्षमपणे चिकित्सक वृत्तीने तर्क, विवेक, चिकित्सा आणि अन्वेषण ही जी आपल्याला बाबासाहेबांनी दिलेली चतुसूत्री आहे, त्या चतुसूत्रीला अगदी योग्य पद्धतीने हाताळत ज्या पातळीवर ते विश्लेषणात्मक आणि बॅलेन्स लीडरशिप कायम ठेवत आहेत, ते आम्हा सगळ्या सर्व युवकांचं एक आदर्शवत असं मार्गदर्शक असं केंद्र आहे. आणि त्यांच्या संदर्भामध्ये गेल्या 2 दिवसामध्ये मी बघते सोशल मीडियावर की एक टीम ॲक्टिव्ह झाली आहे आणि मग ती सोशल मीडियावर येणार, राजेंद्र भाऊंविषयी नको त्या पद्धतीने स्टँड घेणार. मी एकच म्हणेल की तुम्हाला स्टँड घेण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण त्या ठिकाणी व्यक्तीच्या चारित्र्यहननापर्यंत जात असाल तर त्यासारखे सबळ आणि ठोस पुरावे देण्याची तुमची क्षमता असावी. तुम्ही कुणाचेही समर्थक असा, आम्ही त्या गोष्टीला विरोध करत नाही,
कारण तुम्ही कुणाचे समर्थक असावे आणि कुणाचे विरोधक असावे याविषयीची जी भूमिका आहे, ज्याला आम्ही सगळे बाप म्हणतो, त्या बाबासाहेबांनीच दिलेली आहे। त्यामुळे तुम्ही ते करा। पण चैत्यभूमीवर झालेल्या ज्या अप्रिय अशा घटनेचं समर्थन करताना तुम्ही नको त्या पद्धतीच्या व्यक्तींचं समर्थन करत असाल, तर निश्चितच हे हानिकारक आहे आंबेडकरी जनसमुदायासाठी। तिथे लाखोच्या संख्येमध्ये जनसमुदाय येतो आणि मग हा लाखोने येणारा जनसमुदाय त्या दिवशी तिथे चेंगराचेंगरी झाली असती, तर त्याची जबाबदारी कुणी घेतली असती? त्याची जबाबदारी घेण्या इतपत नैतिकता तुम्ही ज्या नेतृत्वांचं समर्थन करत आहात त्यांच्याकडे नाही आहे। टीकेचा सूर ओढत असताना तुम्ही आदरणीय बाळासाहेबांनी 6 डिसेंबरच्या 2 दिवसापूर्वी रिलीज केलेल्या व्हिडिओच्या संदर्भामध्ये राजेंद्र भाऊंचा संदर्भ जोडत ज्या पद्धतीने भूमिका मांडत आहात, त्यामध्ये तुम्हाला आदरणीय बाळासाहेबांनी मांडलेली गेल्या 30 वर्षातली राजकीय दूरदृष्टीची भूमिका लक्षात येत नाहीये का? हाही प्रश्न आहे। एकतर सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची राजकीय दूरदृष्टीची भूमिका नाहीये। गल्लत भरू स्वतःच्या पुढाऱ्यांना मोठं करण्याची भूमिका मात्र तुम्ही कायम मांडत आहात। आदरणीय बाळासाहेबांनी मांडलेली भूमिका आणि तुम्ही सगळ्यांनी चैत्यभूमीवर न येता आपापल्या ठिकाणावरून आपण महापरिनिर्वाण दिनाला अभिवादन करावं, यामध्ये इथल्या महाविकास आघाडी सरकारचं गेल्या 2 वर्षातलं कोविडच्या पॅनडेमिक परिस्थितीमध्ये असलेलं अपयश आहे की त्यांना ती परिस्थिती हाताळता आलेली नाही आहे। अद्यापही महाराष्ट्रातील 80% तरुण जे पुणे मुंबई नाशिक नागपूर सारख्या महानगरामध्ये रोजगारासाठी आपल्या घरापासून लांब होते, तर ती मंडळी अद्यापही घरी आहे, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुटलेला नाहीये। आरोग्याच्या सुविधांच्या संदर्भामध्ये नाशिकमध्ये घडलेली सगळ्यात अप्रिय घटना की ऑक्सिजन व्हेंटिलेटरचा तिथे कशा पद्धतीने दुर्घटनाग्रस्त होऊन किती लोकांना आपला जीव गमवावा लागला। महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा अद्यापही कमकुवत नाहीये, कमकुवत आहे, तर त्याविषयी देखील आपण विचार करायला हवा। त्यामुळे येऊ नका अशा पद्धतीचं आव्हान केलं गेलं होतं, पण तरी देखील बरीच भीमसैनिक आले, कारण आपण बाबासाहेबांना आपलं ऊर्जा केंद्र मानतो, अभिवादनासाठी येऊन उभे राहिले। त्यातल्या त्यात स्वतःची कुठली तरी आतली साठ व गाठ जी बांधली जात होती, तर त्या साठी गाठीच्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सर्व आदरणीय पक्षश्रेष्ठींना पूर्वकल्पना आल्याने गेल्या 3 महिन्यापूर्वी अगदी पत्रव्यवहार करत आणि तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगते की वंचित बहुजन आघाडी या क्षणाला देशात सगळ्यात जास्त ट्रान्सपरन्सी असलेला राजकीय पक्ष आहे। त्याच्या प्रत्येक निर्णयाविषयीची भूमिका आदरणीय प्रदेशाध्यक्षांच्या सहीनिशी ही सोशल मीडियावर जाहीर केली जाते। इथे कुठल्याही गोपनीय पत्रव्यवहार चालत नाही, तर त्यातल्या त्यात मग ते कारवाईचं पत्र असो, ते नियुक्तीचं पत्र असो, किंवा मग त्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये घेतलेला पवित्र असो, या सगळ्या गोष्टी वंचित बहुजन आघाडी सोशल मीडियावर जाहीर करते। कुठल्याही प्रकारची गोपनीय खलबता आम्ही शिजवत नाहीत, कारण आम्हाला लढाई लढायची आहे, ती लढाई उघड आहे आणि म्हणून आमच्या भूमिका देखील आम्ही उघडपणे मांडतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। पण राजेंद्र भाऊंच्या संदर्भामध्ये गेल्या 2 दिवसापासून ज्या पद्धतीने सोशल मीडियावर कावकाव कावकाव केली जाते, तर या कावकाव करणाऱ्यांना मी उघडपणे सांगते की त्यांनी समोर यावं आणि समोर येऊन भूमिका मांडाव्या। अहो, अन्याय झाला तिथे जाऊन आंदोलनात्मक पवित्रा घेणं आणि 4 गोष्टी सोशल मीडियावर येऊन मांडणं, याचा अर्थ न्याय मिळवून देणं असं होत नाही। न्याय मिळवून देण्यासाठीच जी भूमिका घेतली जाते त्या न्यायासंदर्भाच्या पवित्र्यामध्ये ज्यांनी आतापर्यंत कोठड्या भोगल्यात आणि त्या कोठड्या भोगत असताना त्यांना कुणी सपोर्ट केलेला आहे, मग ते भीमा कोरेगावचं आंदोलन असेल किंवा महाराष्ट्रातल्या अगदी भक्कमपणे आंबेडकरी म्हणवणाऱ्या तरुणांना नक्षलवादी म्हणून डांबलं गेलं, त्यावेळी त्यांच्या पाठीशी त्यांच्या सोबत न्यायालयीन लढाई असो किंवा रस्त्यावरची लढाई आहो असो, त्यावेळी कोण उभं राहिलं आहे याचा जरा तुम्ही तपास करावा आणि त्याची माहिती काढावी आणि मग सोशल मीडियावर येऊन आपली काय कावकाव आणि आपली जी काय बुद्धिमत्ता असेल ती पाजळावी। आज मी तिखट शब्दात बोलते कारण वेळ आहे, प्रसंग आहे, खूप जास्त कौतुक केल्याचं मला काही वाटत नाही की खूप जास्त कौतुक करावं। समजावणीच्या सुरात आम्ही सगळे बोलत आहोत, कायम बोलत राहू। अद्यापही माझ्या या सगळ्या स्टेटमेंटमध्ये मला कुठेही अराजकाची भूमिका मांडायची नाही आहे। मी फक्त माझ्या महाराष्ट्रातल्या युवा आंबेडकरी जनसमुदायाला आवाहन करेल की मित्रांनो, ही लढाई संयमाची लढाई आहे,
जो संयम आपल्याला ज्योतिबापासून तर बाबासाहेबांपर्यंत आणि बाबासाहेबांनंतर मग आदरणीय सूर्यपुत्र भैया साहेबांपर्यंत असेल आणि मग त्यानंतर आदरणीय बाळासाहेबांपर्यंत असेल किंवा येणाऱ्या काळात आम्ही ज्यांना आमचे युवा नेते म्हणतो त्या सुजात आंबेडकरांपर्यंत असेल, यांच्या सगळ्यांमध्ये हा संयमाचा प्रचंड असा भाग आहे आणि ही संयमित लढाई लढूनच आपल्याला न्याय हक्क आणि अधिकार मिळवता येतील, नाही तर इथले सरंजामवादी जातीयवादी धर्मांध राजकारणी टप्पून बसलेले आहेत की कशा पद्धतीने इथल्या आंबेडकरी युवकांना आपल्या आवाक्यात घ्यायचं, यांच्याकडे असलेली सत्ता केंद्र आहे, त्या सत्ता केंद्रामध्ये असलेली यांच्या हातात असलेली पोलीस न्याययंत्रणा आहे, याचा वापर करून आमच्या तरुणांना नक्षलवादी दंगलखोर किंवा अराजकवादी ठरवून यांच्यावर गुन्हे नोंदवायचे, यांच्या मनात भीतीचं सावट उभं करायचं आणि या भीतीच्या सावटापोटी आमची चळवळ कशा पद्धतीने कमकुवत करायची यासाठी एक षडयंत्रकारी यंत्रणा या क्षणाला काम करते आहे। आपल्याला सावध होता आलं पाहिजे, आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे की आम्हाला यावेळी कुणाच्या बरोबरीनं जावं लागेल आणि कुणाच्या सोबतीनं उभं राहावं लागेल। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे या क्षणाला या देशातलं एकमेव नैतिक नेतृत्व आहे जे की कुठल्याही प्रकारच्या चारित्र्यापासून तर त्यांच्याकडे असलेल्या सगळ्याच न्यायिक भूमिका असतील त्याविषयी अगदी स्पष्ट परखड आहेत। म्हणून मी नेहमी बोलताना म्हणते की ज्यावेळी आमचा नेता बोलतो तर आमच्या नेत्याने दिलेल्या वक्तव्यावर इथे असलेल्या राज्य सरकारला 4 दिवसामध्ये एक शासकीय परिपत्रक काढावं लागतं, इतका तोलामोलाचा आणि अभ्यासपूर्ण असलेला तो भाग आहे। हे आपण लक्षात घ्यावं, येत्या काही दिवसामध्ये इथे एक तथाकथित स्वतःच राजकीय नेतृत्व सिद्ध करण्यासाठी आणि एकेकाळी वंचित बहुजन आघाडीच्या अंगा खांद्यावर खेळून मोठी झालेली नेते मंडळी याच विषयाला घेऊन आता जनआंदोलन करणार आहे। आता हे जनआंदोलन करत असताना ही मंडळी कुणाला खतपाणी घालणार, कुणाची वोट बँक वाढवणार, कुणामध्ये दुफळी माजवणार आणि ही माजवलेली दुफळी कुणाच्या फायद्याची ठरणार हे देखील आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। म्हणून माझ्या युवा मित्रांनो, संयम बाळगा, शांततेनी संयमानी ही लढाई लढण्यासाठी आपली जी शस्त्र आहेत आपल्या बुद्धीची आपल्या तर्काची आपल्या विवेकाची आपल्या अन्वेषणाची आणि सजगतेची ही जी आपल्याकडे सूत्र आहेत ही सूत्र अधिक धारदार करा, ही शस्त्र अधिक धारदार करा आणि या लढाईमध्ये योग्य त्या पद्धतीने सहभागी व्हा। कुणी येऊ आरोप करो, चिंध्या फाडो, फाडू द्यात, काही फरक पडणार नाही या गोष्टीने, कारण ज्यांच्याकडे सबळ असं काही नसतं ते दुसऱ्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं या पलीकडे काहीही करू शकत नाही हे कायम लक्षात ठेवा। आणि मग यांनी शिंतोडे उडवत राहावेत काही हरकत नाही, क्योंकि कुछ दाग अच्छे होते है आणि आमच्याकडे असलेलं सर्फ एक्सल खूप ताकदीचं आहे। आम्ही आंबेडकरी पावडरनी हे सगळं धुवून काढतो, कारण आंबेडकरी पावडर तेवढीच निष्ठावान आहे आणि तेवढीच ताकदीची आहे। म्हणून हे लक्षात घ्या की आम्हाला खऱ्या अर्थानं आणि खऱ्या योग्य त्या पद्धतीनं वाटचाल करत महाराष्ट्रात येत्या काळामध्ये महापालिका नगरपालिका नगरपंचायती आणि येत्या 1.5 वर्षातच विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपणार आहेत, या सगळ्यांची बांधणी आपण ज्या ताकदीनं करत आहोत त्यामध्ये दुफळी माजून इथे असलेला वंचित समाज हा वंचित बहुजन आघाडीपासून दुरावला जावा आणि आंबेडकरी जनसमुदायामध्ये उभी फूट पडावी यासाठी असलेली ही षडयंत्रकारी रचना आणि आपलेच काही कच्चे बच्चे जे आपल्याकडून तयार होऊन गेलेले आहेत यांना हाताशी धरून ज्या पद्धतीने ही राजकीय खेळी खेळली जात आहे तर त्यावर आपण अगदी चौकसपणे आणि आपल्या तर्कबुद्धीने योग्य पद्धतीने आणि उघड डोळ्याने आपण लक्ष ठेवून असा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे आणि म्हणून आपण सजग राहू, चौकस राहू आणि आपण लढत असलेल्या लढाईमध्ये कुणी कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करो, कुणी गल्लीतून येऊ, कुणी दिल्लीतून येऊ, कुणी शेजारच्या परराज्यातून येऊ आणि मी तुमचा कसा उद्धार करता नेता आहे हे सांगत राहो, पण आमचा उद्धार करता कोण आहे आम्हाला माहिती आहे, आंबेडकर एके आंबेडकर हे सूत्र आणि गणित आमच्या लक्षात आलेलं आहे, आम्ही आता ती वाट काही सोडणार नाही, हे आता आपल्याला लक्षात घ्यायला हवं। म्हणून आपण जास्तीत जास्त योग्य त्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टींना सोशल मीडियावर, मी म्हणेल आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाकडून एक शिकण्यासारखा गुण आहे की आपल्याला विरोधकाला अनुल्लेखाने मारता आलं पाहिजे।
उल्लेख करून मोठं करू नका, विरोधाचे सूर वाजवू नका। मी बोलत असताना कुणाही एका विशेष अशा व्यक्तीचं नाव घेतलेलं नाहीये। हा अनुल्लेख आपल्याला शिकायला हवा, जो मी माझ्या नेत्याकडून शिकलेला आहे। आपल्याला पण आपल्या नेत्याकडून हे गुण आपल्याला अंगीकारले पाहिजेत, स्वीकारले पाहिजेत, आणि म्हणून आपण अनुल्लेखाने आणि अगदी लक्षण दिल्या पद्धतीने आपण या सगळ्या लोकांना टाळलं पाहिजे। तर त्याविषयी आपण लक्षात घेऊया आणि बोलूयात, सोबत राहूयात, लढत राहूयात। सम्यक लढाई आहे, सम्यक समांतर मार्गाने लढूयात। वंचित बहुजन आघाडीच्या सोबत राहून वंचित बहुजन आघाडीची भूमिका आणि वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा पुढे नेऊयात। सर्वांना क्रांतिकारी जय भीम।